नमस्कार. माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय बढेकर ग्रुप आणि रामबंधू, पॉवर्ड बाय मुलतानी कुका कप सिरप, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, असोसिएट पार्टनर मेकॉय, दधीची सोलार पॉवर, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह, डॉक्टर चाटे होमिओपॅथी असोसिएट पार्टनर. या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. काही चेहरे माध्यमांसमोर बोलायला आले की काही जण सरसावून बसतात की आता हे नेमकं काय बोलणार, तर काहींच्या छातीत धडकी भरते की आता नेमका कोणता गौप्यस्फोट होणार. त्यातला एक प्रमुख चेहरा, त्यातलं एक प्रमुख नाव, अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत, जे आज माझा महाराष्ट्र माझं विजनच्या व्यासपीठावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. आपल्या पक्षाला, आपल्या नेत्यांना आणि स्वतःला चर्चेमध्ये ठेवण्यासाठी संजय राऊत कायमच अग्रणी दिसून येतात. मीडियामध्ये ठाकरे गटाची मशाल जळती ठेवणारं इंधन म्हणजे संजय राऊत. 2024 लोकसभा जागा वाटपामध्ये यावेळी शिवसेनेनं बाजी मारली आणि त्यामध्ये प्रमुख भूमिका ही संजय राऊत यांनी निभावली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आता 48 पैकी 35 जागा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मिळतील असा दावा संजय राऊत सातत्यानं माध्यमांसमोर करताना दिसत आहेत. अर्थात त्यांच्या या विश्वासाचा प्रेरणा स्रोत नेमका काय आहे हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमधला दुवा म्हणून काम करणाऱ्या संजय राऊत यांना इंडिया आघाडीचं आणि राज्यातल्या महाविकास आघाडीचं भवितव्य नेमकं काय दिसतं या संदर्भातही आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्राप्रतीचं त्यांचं विजन काय हेही जाणून घ्यायचंय. मी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी व्यासपीठावर निमंत्रित करते संदीप रामदास यांना. नमस्कार. संजय राऊत साहेबांना आपण ओळखतो ते म्हणजे पत्रकार, संपादक आणि बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक, जे कधीच कुठल्याच प्रश्नांना मागं हटत नाहीत, कुठल्याही प्रश्नाची उत्तर द्यायला कचरत नाहीत आणि जे आहे मनात ते सतत बोलून जातात. त्यामुळं भरपूर प्रश्न आहेत राऊत साहेब, पण सुरुवात करायची ती म्हणजे आज सकाळीच आपल्या विजनमध्ये सुनील तटकरे आले होते आणि त्यांनी काही क्रोनॉलॉजी सांगितली, ती पार 2014, 2017, 2019, 2021 आणि अगदी आत्तापर्यंत. तर त्याच्यात त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगितली की 2017 सालीसुद्धा म्हणजे NCPला भाजपसोबत यायचं होतं ज्यावेळेस युती होती त्यावेळेस, पण त्यांची एक अट होती ती म्हणजे शिवसेना आम्हाला सोबत नको आहे, पण भाजपनं असं करायला नकार दिला आणि आम्हाला आमचा मित्र आमच्या सोबतच पाहिजे, त्यामुळं NCP तुमच्यासोबत युतीमध्ये येऊ शकली नाही. आत्ता हे जे सर्व सांगितलं जात आहे ह्या चर्चा कधी जाहीरपणे झाल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी पडद्यामागे, आता पडद्यामागे कोण काय करत होतं, काय भेटत होते याच्याविषयी पुरावे नसतात. सत्य असत्य आपण त्याचं आपण सांगू शकत नाही. आता उदाहरणार्थ अजित पवार नेहमी सांगतात, शरद पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं आहे, तुम्ही चर्चा करा, आणि पवार साहेब म्हणतात असं काहीच नाही. अशा प्रकारचं आता बघा, ज्या लोकांनी पक्षांतरं केलेली आहेत, ज्या लोकांनी आपले पक्ष सोडलेले आहेत काही कारणांमुळे, ते जर अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावरती आपण किती विश्वास ठेवायचा. भारतीय जनता पक्षानं असं सांगितलंय का की हो हो आम्ही अशी चर्चा केली होती राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर? मला तसं वाटत नाही. शिवसेनेनं कोणाशी चर्चा केली होती का? नाही. शिवसेनेनं 2019 नंतर जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर चर्चा केली आणि ती जाहीरपणे चर्चा होती, पडद्यामागे केली का? अजिबात नाही. त्याच्यामुळे आता इतक्या वर्षानंतर त्या काळात आम्ही कोणाशी काय चर्चा केली, काय चर्चा झाली, भारतीय जनता पक्षाशी आमची काय भूमिका ठरली, ह्याच्यावरती माझ्यासारखा माणूस विश्वास ठेवत नाही. मला ॲक्च्युली 17 नंतर 19 पण आहे, पण ते स्किप करून आपण 2021 मध्ये येऊया. मवियाचं सरकार होतं, तुमच्या प्रयत्नात त्याच्यामध्ये भरपूर होते हे आता जगजाहीर आहे, पण 2021 पंतप्रधान मोदींसोबत उद्धव ठाकरेजींची चर्चा झाली,
त्यानंतर वापस आल्यावर उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेनेनं पुन्हा या सरकारमधनं मव्यामधनं बाहेर यावं आणि भाजपसोबत सरकार बनवायची सगळी तयारी झाली होती असा पण त्यांनी तटकरेंनी सकाळी सांगितलं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका तुमचीसुद्धा होती असं त्यांनी सांगितलं की तुम्ही NCP सोबत यावं, बैठका घ्याव्यात, त्याच्यानंतर अजितदादांनी त्या बैठकीला उपस्थित राहावं, याच्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले असं त्यांनी सांगितलं. हे चुकीचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा बनलं तेव्हा तटकरे असतील, अजितदादा असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील ह्यांच्यामध्ये चांगला संवाद असावा म्हणून आम्ही वारंवार नक्कीच भेटत होतो. कारण तिन्ही पक्ष प्रथमच एकत्र आले सत्ता स्थापन करण्यासाठी. आम्हाला एकमेकांचा फार अनुभव नव्हता, कोणाचे स्वभाव असतात, कोणाच्या कामाच्या पद्धती असतात, त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आपण वारंवार भेटून चर्चा करत राहिलं पाहिजे. प्रत्यक्ष कॅबिनेटमधलं काम वेगळं असतं आणि बाहेर तीन पक्ष एकत्र काम करतात, नेतृत्व काम करतं, कार्यकर्ते काम करतात, तेव्हा आपण एकत्र एकमेकांशी आदानप्रदान केलं पाहिजे, हे सत्य आहे. पण हे जे सांगितलं जात आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना उद्धव ठाकरे भेटून आले मुख्यमंत्री असताना, त्यांच्याबरोबर अशोक चव्हाणसुद्धा होते माझ्या माहितीप्रमाणे आणि अजितदादा पवारसुद्धा होते. काही काळ ते बाहेर थांबले, मग चर्चा झाली, त्या चर्चेसंदर्भात बाहेर अनेक बातम्या आणि गोष्टी बाहेर आल्या. त्यातली एक अफवा अशी की बाबा नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्की काय घडलं, भारतीय जनता पक्षाबरोबर आपले संबंध का तुटले, कोणामुळे तुटले, या संदर्भात नक्की चर्चा झाली दोन नेत्यांमध्ये. हे स्वतः उद्धवजीने आम्हाला त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं की माझी नरेंद्र मोदीजींबरोबर अमुक अमुक चर्चा झाली. आणि मोदीजींच्या मनामध्ये असं आहे की आपण पुन्हा एकत्र यायला हवं असं उद्धवजीने आम्हाला सांगितलं. आणि त्यात चुकीचं काहीच नाही, त्यात चुकीचं काय आहे. आणि हे असं अशी चर्चा झाली आतमध्ये, ह्याच्यावरती आम्ही चर्चा केली. पण ते असा सिग्नल होता का की आता मवियाचं इथपर्यंतच आपलं बस झालं, आता आम्हाला भाजपसोबत जाणं. उद्धव ठाकरे हे शब्दाला पक्के असलेले गृहस्थ आहेत, ते लक्षात घ्या. त्यांनी कधी आपला शब्द फिरवलाय किंवा बदललाय असं तुम्ही गेल्या ते जेव्हापासून राजकारणात आले तुम्ही दाखवा. जे बाळासाहेब ठाकरेंचा जी भूमिका होती तीच उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे, जी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. एक सरकार जर आम्ही बनवलं विश्वासानं आणि ते सरकार त्या सरकारशी काडीमोड घेऊन परत दुसरं सरकार बनवायचं असा कोणताही निर्णय उद्धव ठाकरे घेतील किंवा घेतला असता असं मला वाटत नाही. कारण मी म्हटलं ना की त्यांनी एकदा ठरवलं होतं की आता आपल्याला ह्या मार्गानं पुढं जायचं आहे. भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला नाही, आपला विश्वासघात केलेला आहे, हे आपल्याला पटलेलं नाही, आपल्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही. आणि तीन पक्षाने मिळून आपण एक नवीन सरकार स्थापन केलं आहे, ते आपल्याला चालवायचं आहे आणि प्रदीर्घ काळ चालवायचं आहे, हे त्यांनी पक्क ठरवलं होतं. पण पुन्हा एकदा म्हणजे फक्त या विषयावर एकच प्रश्न विचारतो की कारण तटकरे साहेब फक्त ज्याला आपण म्हणजे मराठीत किंवा बोलीभाषेत म्हणतो फक्त शपथ घ्यायचं राहिलं होतं त्यांनी, की त्या बैठकीला त्यांनी मिलिंद नार्वेकरसुद्धा होते, एकनाथ शिंदेसुद्धा होते आणि तुम्ही त्या दोघांना संबोधित केलं की आपल्याला आता जायचं आहे असे सिग्नल आहेत, किंवा उद्धव ठाकरेंची पण इच्छा आहे पुन्हा भाजपसोबत सरकार बनावं, असं कधीच काय झालं नाही. प्रधानमंत्र्यांकडे अशा प्रकारची चर्चा झाली, तो एव्हाने बाहेर आलं होतं, प्रसिद्धी माध्यमात सुद्धा आलं होतं आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा केली. जर चार राजकीय लोक एकत्र जेव्हा बसतात तेव्हा आपण राजकारणावर घडामोडींवर चर्चा करतोच ना. दोन पत्रकार जेव्हा एकत्र भेटतो राजकीय बीट सांभाळणारे तेव्हा ते राजकारणावरच बोलणार ना. देशात काय घडतंय, महाराष्ट्रात काय घडतंय, एखाद्या पक्षात काही नवीन घडतंय का, ह्याच्यावर चर्चा. आम्ही एक तिथे मित्र म्हणून बसलो होतो, लक्षात घ्या, सहकारी म्हणून बसल्यावरती उद्धव ठाकरे, अजित पवार सुद्धा त्या बैठकीला होते. मी त्यांना विचारलं तुमचं काय प्रधानमंत्र्यांशी बोलणं झालं, मी त्यांना विचारलं ना, तुम्ही पण प्रधानमंत्र्यांना भेटलात, तुमचं काय बोलणं झालं, आपण विचारतो. पण ती जी बैठक होती त्याच्यामध्ये मग तुम्ही असा कुठलाही सिग्नल दिला नाही की शिवसेनेला भाजपसोबत जायचंय, सरकार बनवायचं असं झालं नाही.
आणि एकदा समजा काय बोलणं झालं असेल पंतप्रधानांचं उद्धवजींचं दोघं एकत्र येण्यावर, ते बिनसल्यामुळंच पुन्हा मग भाजपनं त्यांचा जो कुठला नेक्स्ट प्लॅन होता, मग त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदेंना ते अप्रोच झाले असतील, ABC पवारांना, अजितदादांना अप्रोच झाले असतील, असं काही झालं नाही का? बिकॉज की तुम्ही तुमच्या त्या प्लॅनवर गेला नाही जे उद्धवजींचं आणि पंतप्रधानांचं ठरलं असेल. प्रधानमंत्र्यांचं आणि उद्धवजीमध्ये काही ठरलं नव्हतं. सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो, कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला भाजपा सोडून हा नवीन मार्ग स्वीकारावा लागला आणि कशा पद्धतीनं आमची फसगत झाली हे मात्र उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना त्या दिवशी सांगितलं, एवढंच मला माहिती आहे. मोदी यांनी त्यांना कोणती ऑफर दिली किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना काही सांगितलं याविषयी माझ्याकडे माहिती नाही. पुन्हा 21 वरनं 19 मध्ये जाऊया, कारण तो सगळ्यात मोठा महत्त्वाचा कालखंड आहे, महत्त्वाचं वर्ष राहील महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सुद्धा. कारण त्याच्यानंतरच आपण आता नेहमी ऐकतो की महाराष्ट्राचं राजकारण खूप बदललं, कधीही अशा पातळीचं राजकारण आम्ही पाहिलं नाही वगैरे. त्या सगळ्याची सुरुवात जर का भाजप आणि शिवसेना एकत्र राहिली असती तर ह्याच्या पुढचं काहीच झालं नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी हे पक्ष इतके दोन्ही पक्ष, भारतीय जनता पक्ष हा एक कारस्थानी पक्ष आहे ज्याच्यासोबत तुम्ही 30 वर्ष युतीमध्ये होतात. मग 30 वर्षात कारस्थानं होत नाहीत का? तेव्हाही झाली. दोन सरकार तुम्ही बनवलीत, केंद्रात पण तुम्ही सत्तेत सहभागी होता. एक लक्षात घ्या, त्याने 2019 एकत्र निवडणूक लढवून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, पण शिवसेना फोडून आलेल्या एका बेमान माणसाला मुख्यमंत्री दिलं शिवसेनेचा म्हणून. ते पण शिवसैनिकच आहेत ना, ते फक्त आता तुमचे मानतात, आम्ही मानत नाही. भारतीय जनता पक्ष कोणाला मानते त्याच्यावरती आम्ही ठरवणार नाही ना. पास्ट कसं, शिवसैनिक कोण हे ठरवतील, आम्ही ठरवू. जो माणूस आमच्यातून बेमानी करून सोडून गेलाय त्याला तुम्ही कसं काय शिवसैनिक म्हणता? शिवसेनेची एक विचारधारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून किंवा बेमानी करून जो गेलाय त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतो शिवसेना. शरद पवार यांच्या बरोबर बेमानी करून जे लोक सोडून गेले ते खरे राष्ट्रवाद, हे कोण ठरवणार? यांना कोणी सर्टिफिकेट दिलंय? लोक ठरवतील ना. आता आम्ही जे म्हणतोय 4 जूनपर्यंत थांबा, निकाल लागू द्या, मग यांचा मुखवटा कसा गळून पडतोय. हे किती खोटारडे यांचे निवडणूक आयोग, हे गुलाम आहेत सगळे. या सगळ्या संविधानिक संस्था यांनी आपले चरणदास करून ठेवलेले आहेत. हा देश का अशा पद्धतीनं चालणार आहे का? न्यायालय आम्ही चालवणार, न्यायालयाचं खासगीकरण, चुनाव आयोगाचं खासगीकरण, राजभवनाचं खासगीकरण, या सगळ्या संवैधानिक गोष्टीचं खासगीकरण केलेलं या लोकांनी. अशा पद्धतीनं हा देश टिकणार नाही आणि चालणारही नाही. आमची लढाई ही या प्रवृत्तीविरुद्ध आहे, व्यक्तीविरुद्ध नाही. देशाचं तुम्ही बोलताय म्हणून गेल्या 2-3 दिवसापासून जे सगळ्यात जास्त वक्तव्य चर्चेत होते ते म्हणजे आत्ता नुकतेच जे जामिनावर बाहेर आलेले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, ते बोलताना त्यांनी खूप मोठी लिस्ट घेतली. त्याच्यामध्ये एक नाव होतं की उद्धव ठाकरे यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल असं ते म्हणाले. हो, मोदींची आणि शहांची इच्छा असेल, कायद्याची न्यायाची नाही. मोदी आणि शहांच्या इच्छेनुसार कोणी जेलमध्ये जाऊ शकतं, पण लक्षात घ्या उद्या भविष्यात त्यांनाही जेलमध्ये जावं लागेल. ज्या प्रकारचा खेळ त्याने सुरू केलाय तो त्यांच्यावरती उलटू शकतो. हा देश कोणाच्या मालकीचा नाही आहे. सत्ता बदल कधी होईल आणि तुम्ही जे गुन्हे करून ठेवलेले आहेत त्या बदल्यात तुम्हाला कधी तुरुंगात जावं लागेल हे तुम्हाला आता सांगता येणार नाही. तेच कायदे, त्याच संस्था, तेच तुरुंग हे तुमची वाट पाहतायत हे मी आत्ता सांगतो. पण हे सगळं तुम्ही जे म्हणताय ते 4 जूनला काय निकाल लागतो याच्यावर, आत्ता जे देशातलं वारं आहे ते तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी नॉर्मल लोक असं मानतायत की मोदी हे हॅट्रिक करू शकतात, कमी जास्त सीट होतील. पण जर का मोदी पुन्हा पंतप्रधान करू शकतात, खात्रीने सांगत नाहीयेत, आएगा तो मोदी ही. स्वतः मोदी नाही, खात्री नाहीये. चेहरा बघा मोदींचा कसा काळा ठिक्कर पडलाय तो भीतीने. अमित शहांचा चेहरा बघा, दाढी जळल्यासारखी वाटते त्यांची. ते तर खूप कॉन्फिडेंट वाटतात राऊत साहेब. ते कसं असतं, घाबरलेला माणूस असतो ना तो खूप कॉन्फिडन्स दाखवतो. एकनाथ शिंदे बघा ना किती घाबरलाय, पण कॉन्फिडन्स. आम्हीच खरी शिवसेना,
कसली तुमची खरी शिवसेना? शिवसेना जन्माला आला तेव्हा तुम्ही गोधडीमध्ये झोपला होतात, रंगत होतात. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कुठे होतात? खोटारडा माणूस हा अत्यंत रेटून आणि कॉन्फिडेंटली बोलण्याचं जर शिक्षण कोणी दिलं असेल गेल्या 10 वर्षात ते भाजपनं दिलं आहे, मोदी शाहांनी दिलं आहे. मस्त खोटं बोलायचं, फार चांगलं प्रशिक्षण केंद्र त्यांनी देशामध्ये उघडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सत्यमेव जयतेचा आधार घेणारा हा देश हा खोटेपणाच्या मार्गाने जाताना मला दिसतो आहे. तुम्ही खरी शिवसेना म्हणून उल्लेख केला, बघा शिवसेना खरी खोटी नाही आहे, शिवसेना ही शिवसेनाच आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार हे बुडबुड आहेत भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेले. खरी खोटी हा प्रश्नच येत नाही ना. मग मी असं म्हणू का, लालकृष्ण अडवाणींचा भाजपा खरा, वाजपेयींचा भाजपा खरा, यांचा खरा, असं नाही. भाजपा अजून एक संघ आहे ना, म्हणजे भाजपा अजिबात एक संघ नाही. तुम्हाला 4 जून नंतर भाजपा किती एक संघ आहे कळेल. 10 जागा मोदींना कमी मिळू द्या, भाजपा किती एक संघ आहे ते कळेल. तुमचा अंदाज काय देशामध्ये किती तुम्ही आकडा बघता आहात? मोदी जाता तेवढेच मी सांगतो, मोदी पुन्हा प्रधानमंत्री होत नाहीत. आणि महाराष्ट्रामध्ये तुमचा अंदाज? महाराष्ट्रामध्ये आम्ही 30 ते 35 जागा जिंकतोय. समोरच्याने किती आपटू द्या, आपटून आपटून चपटे होऊ द्या, काही फरक पडत नाही, काही फरक पडत. 30 ते 35 जागांवरती शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी चांगल्या पद्धतीने आघाडीवर. महाराष्ट्र देशामध्ये मोदी जागा आणणार कुठून मला सांगा ना तुम्ही. उत्तर प्रदेशला त्यांना 80 च्या 80 जागा मिळू द्या, राजस्थान मध्य प्रदेशमध्ये पैकीच्या पैकी जागा मिळू द्या, गुजरातमध्येही त्यांना 26 जागा मिळू द्या, तरीही मोदी 300 पार करत नाही. 272 पर्यंत पोहोचतील ना ते, म्हणजे त्यांना 400 मिळवायचे आहेत ना. 400 मिळवायचे 400 आहे ना. तुम्हाला त्यांना 400 आधी रोखायचं आहे का 272 आधी? मोदींना 200 पार करता आल्या तरी फार झालं. आम्हाला एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे, आणि तो विरोधी पक्षात समोर विरोधी पक्ष नेते म्हणून नरेंद्र मोदी असावेत, ही आमची भूमिका आहे. 2019 पासून हे जे सगळं सुरू झालं ते आपण बोलतोय, तर तुम्हाला असं वाटतं का की शिवसैनिक मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला पाहायचा होता उद्धव ठाकरेंना, बाळासाहेबांचं स्वप्न होतं. 19 साली जर का उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याचा मोह टाळला असता तर आजचं चित्र वेगळं असतं महाराष्ट्र. एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षानं जर शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. ज्या भाजपनं शिंदेनं आता मुख्यमंत्री केलं ते शिंदे 2019लाच शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले असते. पण थोडंसं म्हणजे रिटोरिक जर का आपण बाजूला ठेवलं राऊत साहेब, तर याच्यात तथ्य नाही आहे का की 2019च्या सगळ्या निवडणूक प्रचारामध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असा प्रचार झाला जेव्हा तुम्ही युतीच्या सभा व्हायच्या, मोदी उद्धव ठाकरे ते मंचावर असतात? ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती, पण त्याला तुम्ही कधीच अपोज सुद्धा केला नाही, मंचावर नाही करतायत हे शक्य. अमित शहाने उद्धव ठाकरेंबरोबरच्या चर्चेत सांगितलं होतं की सध्या आपण मुख्यमंत्री पदावरती फार चर्चा न करता निकालानंतर आपण आपलं जे ठरलंय त्यानुसार पुढे जाऊ. पण एक कधीतरी कुठेतरी किंवा तुमच्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा असा कुठला एलिमेंट? आमचं मन फार विशाल आणि मोठं आहे, आमच्या मनात कपट कारस्थान असतं, तर आम्ही त्यांना तेव्हा थांबवलं असतं. असं कसं काय करता तुम्ही? आम्हाला माहिती आहे, आम्ही एकत्र चर्चा करू, निर्णय घेऊ, जे ठरलेलं आहे त्या शब्दाला आम्ही दोघे पक्के राहू. शिवसेनेचा हा स्वभाव आहे. आधी फक्त मोदी शहा पहिल्यांदा म्हणायचे नाही, पण नंतर त्यांनी जेव्हा या विषयावर बोलायला सुरुवात केली तेव्हा फक्त मोदी शहा, फडणवीस किंवा भाजपचे नेते असं म्हणायचे की जे काही झालं ते शिवसेनेकडनं आणि उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षेमुळं झालं. त्याच्यानंतर आता त्याच्यात परवाच्या दिवशी राज ठाकरेंची पण भर भरली पडली. आज तटकरे आणि आता अजितदादासुद्धा म्हणतात की जर का ती महत्त्वाकांक्षा नसती तर हे सगळं महाराष्ट्र. महत्त्वाकांक्षा म्हणजे काय? मोदींकडे काय मग? मोदी काय धर्मादाय संस्था चालवतात का? अमित शहा चॅरिटेबल ट्रस्ट चालवतात का? राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा असायला पाहिजे. राज्याचं नेतृत्व करणं ही महत्त्वाकांक्षा नसते, कधी कधी तो आपद्धर्म असतो, करावं लागतं. नरेंद्र मोदी एकटे प्रधान सेवक आहे, मग आम्ही सेवक नाही का महाराष्ट्राचे? हा, ते एकटे प्रधान सेवक, ते जनतेची सेवा करतात, मग आम्ही काय करतोय?
काय तुम्ही सामान्य मतदाराला कसं समजवून सांगणार? सामान्य मतदार हा समजतो आहे महाराष्ट्रामध्ये काय केलंय गुजरातच्या व्यापाऱ्यांनी, कसा खेळखंडोबा केला या महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा, उद्योग, व्यापार, नोकऱ्या, हे महाराष्ट्रातल्या मतदारांना पक्क समजून घेतलेलं आहे. मी जे म्हणतोय ना, 4 जूनला तुम्ही परत मुलाखत घ्या आमची. आता तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये म्हणजे गुजराती हा एक एलिमेंट खूप आहे, तुम्ही थेट मोदींचे जन्मस्थान त्याला थेट औरंगजेबाशी कनेक्ट करणं, मुंबई महापालिका पण कधीतरी होतीलच निवडणुका येत्या काही दिवसात. बघा एक सांगतो, मला जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा ते ईडीच्या अधिकाऱ्याला मी सांगितलं, मी तुमच्या बापाला घाबरत नाही, गलत आदमी से पंगा लिया है तुमने, चलो जेल में जाना है, मैं अभी आता हूँ. मी गुडघे नाही टेकले, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे मी, समजलं ना? घाबरणारे पळून गेले, मोदींच्या चरणी गेले असतील, त्यांचे पाय चाटायला आम्ही नाही गेलो, आम्ही लढत राहिलो आमचा पक्ष घेऊन, आमचं नेतृत्व, मी, माझी, आमची शिवसेना. मलाही पक्ष बदलता आला असता, मलाही रडता आलं असतं, मला तुरुंगात जायचं नाही, का नाही गेलो? आम्ही तुरुंगात गेलो, आम्ही यातना सहन केल्या, आजही मी आजारी आहे, तुरुंगात जे मला आजार लागलेले आहेत ते अजूनही आहेत, माझा हा हात चालत नाही आहे, बरं का? खूप प्रकारचे त्रास आम्ही सहन केले, पण आम्ही त्याचं भांडवल नाही केलं. ज्या पक्षानं गेल्या 40-50 वर्षामध्ये मला एवढं दिलेलं आहे, हां, त्या पक्षाशी बेमानी मी का करावी? त्या पक्षासाठी जर संघर्ष करण्याची वेळ मला आलेली आहे तर त्या पक्षासाठी मी संघर्ष केला पाहिजे. त्या चुकीचं काय आहे? मी का उपकार करतो का माझ्या पक्षावर? तुमचा हा जो कॉन्फिडन्स आहे, तुमची ही अगेन लढण्याची पण वृत्ती आहे, पण याच्यामुळं तुम्हाला असं वाटत नाही का की म्हणजे याच्यामुळं शिवसेना आधीची पूर्ण एकसंध आणि ठाकरे परिवार हा अडचणीत आला का? ठाकरे परिवारामुळं तुम्हाला जे काही भोगावं लागलं ते भोगावं? मला जर शिवसेनेमुळे काही गोष्टी भोगाव्या लागल्या असतील तर मी भोगायला तयार आहे. ठाकरे परिवारामुळे त्या पक्षाने मला भरपूर दिलेलं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी मला भरपूर दिलेलं आहे, शिवसेनेने मला भरपूर दिलेलं आहे. मग जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा मी पळून का जावं? मी पळपुटा नाही आहे. काय करणार फार तर नरेंद्र मोदीचे लोक तुरुंगात टाकतील, गोळ्या घालतील रस्त्यावर, बाकी काय करणार? याच्या पलीकडे हे लोक काय करू शकतात मला सांगा तुम्ही? काय नाही करू शकत. राहुल गांधी लढत नाही, राहुल गांधी लढतायत ना. तेजस्वी यादव लढत नाही, लढतोय. अरविंद केजरीवाल लढत नाही, लढतोय. हेमंत सोरेन तुरुंगात गेला ना. या देशामध्ये 10-20 लोक असे आहेत अजून की लढायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाने लक्षात ठेवावं. फक्त एक छोटासा असं लोकांमध्ये असा समज आहे, अगेन मी नॉर्मल लोक आणि सामान्य मतदारांच्या दृष्टीने विचारतोय, की जी तुम्ही सगळी नावं घेतली, जी आपल्या इंडिया आघाडीमध्ये जी लोक दिसत आहेत ती लढायला तयार आहेत, पण ते स्वतःच्या कुठल्या ना कुठल्या स्वार्थासाठी लढायला तयार आहेत, त्यांच्याकडे विजन नाही, त्यांच्याकडे देशाचा विचार नाही, राष्ट्रहित नाही, असा देशाचा विचार फक्त मोदी आणि शहांकडेच आहे काय? देशाचा विचार म्हणजे अडाणीची भरभराट, देशाचा विचार म्हणजे सार्वजनिक उपक्रमांची विक्री, देशाचा भरभराट म्हणजे बेरोजगारी महागाईमध्ये प्रचंड वाढ, देशाचा भरभराट म्हणजे नक्की काय हे मोदी शहाने एकदा स्पष्टपणे सांगावं. 50-60 वर्ष या देशावर काँग्रेससारख्या पक्षानं राज्य केलं, पंडित नेहरूंपासून मनमोहन सिंगपर्यंत, नरसिंहरावापर्यंत जे प्रधानमंत्री दिले त्यांनी काय देशासाठी काहीच केलं नाही, फक्त 10 वर्षात झालं? हा प्रश्न चुकीचा आहे आपला. ते जे आधीच्या सगळ्या लोकांचं तर मला असं वाटतं त्यांचंच योगदान आहे, त्यांचं योगदान तर पंतप्रधानांनी पण मान्य केलंय, सार्वजनिक कधीच मान्य केलंय लोकसभेत किंवा संसदेत. भारतीय जनता पक्षाचे लोक असं म्हणतात, देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं, ही यांची मानसिकता. हे कसले देशभक्त जे देशाच्या स्वातंत्र्य संग्राम मानायला तयार नाही, त्या संग्रामा लढ्यातलं काँग्रेसचं, नेहरूंचं, गांधींचं योगदान मानायला तयार नाहीत. 2014 के बाद देश स्वतंत्र हो गया, ही काय भाषा झाली? हा ही कोणती विचारधारा या देशामध्ये या लोकांनी निर्माण केलेली आहे? जे भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रभक्त लोक आहेत त्यांनी या विचारधारेला विरोध केला पाहिजे. राऊतसाहेब, तुम्ही जे खूप कॉन्फिडेंटली बोलता ते अनेक लोकांना आवडतं तुमचे, त्यासाठीच खूप मोठं फॅन फॉलोईंग सुद्धा आहे, पण तुम्ही कधीतरी रियालिटी चेक सुद्धा करता का?
म्हणजे हा गुण तर टेरिफिक आहे तो आपल्या फॉलोअर्ससाठी, पण आपण जे म्हणतो आहे की म्हणजे बुरुजावर तोफगोळे येऊन आदळत आहेत, ते खिळखिळे होत आहेत एक एक दगड, पण तुम्ही तिथं वर उभा ठाकून सांगता की नाही भारी आपण लढू किंवा काहीच नाही झालेलं, तर ही रियालिटी चेक नाही होऊ शकत ना, रियालिटी वेगळी. चार जूनला कळेल ना रियालिटी चेक, मी वारंवार सांगतोय ना, चार जूनला आपल्याला कळेल रियालिटी काय या देशामध्ये, महाराष्ट्रात समाजामध्ये काय आहे. तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत, नरेंद्र मोदी अमित शाह फडणवीस नाही ठरवू शकत रियालिटी, का एकनाथ शिंदे अजित पवार नाही ठरवू शकत ना. राहुल गांधी जे बोलतायत, उद्धव ठाकरे जे सांगतायत, त्यांच्या मागे जो प्रचंड जनसमुदाय आज उभा दिसतोय, ते काय खोटे लोक आहेत का? हां, ते काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे का तुम्ही जे सांगताय ते? ती सुद्धा प्रत्यक्ष माणसंच आहेत ना. आपण म्हणजे बाळासाहेबांनी जे काही वर्णन केलेलं आहे, काँग्रेसचं म्हणूया, शिवसेना आणि पक्ष म्हणून ते कशी काँग्रेसला किंवा शरद पवारांसोबत ती कशी डील करणार शिवसेना, याचं त्यांनी केलेली भाषणं आजही आहेत, ते तुम्ही कमळाबाईवरची सुद्धा आहेत आहेत ना, ते बाळासाहेब ठाकरे होते हो, झालं ना, आता फार मोठ्या देशामध्ये कालखंड निघून गेला. प्रत्येक पक्षामध्ये दोष गुण सर्व काही असतं ना, आहेत ना, पण ते घेऊन जेव्हा देश संकटात आहे, आम्ही म्हणतो संविधान संकटात आहे, अशा वेळेला आपण सगळे मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजेत. 1978 साली आणीबाणीच्या विरोधामध्ये असे अनेक विचारधारेचे लोक एकत्र आले, त्यांनी नवीन एक पक्ष स्थापन केला, सरकार बनवलं. देशामध्ये इतकी मोठी लोकशाही आहे, हे होत असतं. बाळासाहेबांच्या पक्षीय विचारांबद्दल तुम्ही म्हणालात, तर तसेच त्यांचे दुसरे विचार होते, ते म्हणजे ते खूप कडवट असं हिंदुत्वाचे ते पुरस्कर्ते होते, तर ते कुठंतरी आता डायल्यूट झालंय असं तुम्हाला वाटतं का? कारण तशी भावना भस्म लावून फक्त भाषण करतात ते हिंदुत्व आहे का? किंवा अयोध्येत जाऊन रोड शो घ्यायचे, याला हिंदुत्व म्हणता तुम्ही? आम्ही जन्मानं हिंदू आहोत, कर्मानं हिंदू आहोत, आमची विचारधारा हिंदुत्वाची आहे, याचा अर्थ देश तोडणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आहे. निवडणुकीसाठी रोज हिंदू मुसलमान करायचं, भारत पाकिस्तान करायचं, ही हिंदुत्वाची व्याख्या बाळासाहेब ठाकरेंनी कधीच मान्य केली नाही. बाळासाहेब ठाकरेंना मी एकदा प्रश्न विचारला होता, जेव्हा इराणमध्ये आयतुल्ला खोमेनीचा उदय झाला होता आणि इथे हिंदुत्वाचं वार वाहत होतं, तेव्हा बाळासाहेबांना जाहीर प्रश्न मी एका मुलाखतीत विचारला सामनाचा संपादक म्हणून, की तुम्हाला हिंदूंचं खोमेनी व्हायचं आहे का? तेव्हा बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले, मला हिंदूंचं खोमेनी कधीच व्हायचं नाही, हा देश अशा पद्धतीनं हिंदुत्ववादी झालेला मला आवडणार नाही. पण ते खूप हिटलरचं पण समर्थन करायचे, म्हणजे डिक्टेटरशिप त्यांना पाहिजे होती, जर का ती देशाच्या हिताची असेल तर तशी डिक्टेटरशिप मला हवी आहे. कधी कधी मला वाटतं की मोदींपेक्षा हिटलरचं कारभार जरा बरा होता. बरं, बाळासाहेब ठाकरे जर का आत्ता असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीचं कसे आकलन किंवा काय म्हणतो, देशामध्ये त्यांनी मोदींच्या विरुद्ध रान उठवलं असतं, ज्या प्रकारचा कारभार मोदी करतायत ते बघू, अख्ख्या देशामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ते गेले असते. मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना जास्त ओळखायचो. थँक्यू, धन्यवाद राऊतसाहेब, तुम्ही नेहमीप्रमाणेच एकदम चांगले आणि स्पष्ट परखड असे तुमची मतं मांडले. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. आणि संजय राऊत यांना फेलिसिटेट करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर हर्षवर्धन पाटील यांना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.